सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या। बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचे आदेश। जिल्हा पोलीस दलातील निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश आज सकाळी जारी करण्यात आले। पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळाची बैठकीत हे आदेश देण्यात आले। संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले। कोरोना परिस्थितीमुळे अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या थांबल्या होत्या। गेल्या काही दिवसापासून बदल्यांचे वारे सुरू होते। आज सकाळी झालेल्या बैठकीत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले। 11 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांची सुरक्षा शाखेत, तर नियंत्रण कक्षातील KS पुजारी यांची विश्रामबाग प्रभारीपदी नियुक्ती देण्यात आली। इस्लामपूरचे निरीक्षक SN देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखेत, तर महात्मा गांधी पोलीस चौकीचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची इस्लामपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली। RS सावंत्रे यांची मिरज शहर पोलीस ठाण्यात नियमित नेमणूक झाली। नियंत्रण शाखेतील चंद्रकांत बेंद्रे यांची मिरज ग्रामीण, UV डुबल यांची जत पोलीस ठाणे, AR मांजरे यांची आवेदन कक्ष, RN रामा घरे यांची जिल्हा विशेष शाखा, VK पाडळे यांची गुप्त वार्ता शाखा, तर शिवाजी गायकवाड यांची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले। जिल्ह्यातील 25 सहाय्यक निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या। कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे यांची LCB बदली झाली, तर LCB सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांना महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। संजय नगर पोलीस ठाण्याचे काकासाहेब पाटील यांना विश्रामबाग, तर सायबर शाखेचे संजय क्षीरसागर यांना संजय नगर पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली। DG कोळेकर यांना वाचक शाखा, SD गोसावी यांची कडेगाव, अविनाश पाटील यांची कुपवाड औद्योगिक पोलीस ठाणे, VT जाधव यांची पलूस ठाणे, PD पवार यांची उंदी ठाणे, SL साळुंके यांची चिंचणी वांगी ठाणे, श्रीमती MS काळगावे यांची वाहतूक शाखा तासगाव, JS वाघमोडे यांची वाहतूक शाखा विटा, DS मिठारी यांची महिला कक्ष सांगली, ग्रामीणचे PB निशानदार यांची LCB, PD कांबळे यांची दहशतवादी विरोधी पथक, PS यादव यांची विश्रामबाग, SS चव्हाण यांची AHTU पथक, PS शिंदे यांची सांगली ग्रामीण, AN बाबर यांची आष्टा पोलीस ठाणे, DB पाटील यांची सांगली शहर पोलीस ठाणे, VB झेंडे, BB झेंडे या दोघांची तासगाव पोलीस ठाणे, PS चव्हाण यांची विटा पोलीस ठाणे, TN कुंभार यांची विश्रामबाग पोलीस ठाणे, तर UP सरनोबत यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील 14 पोलीस उपनिरीक्षकांच्याही प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या। त्यात SS शिंदे यांना उमदी पोलीस ठाण्यात नियमित नियुक्ती देण्यात आली। संजय नगरचे महेश डोंगरे यांची LCB, MV जटार यांची कुपवाड, सोमनाथ कचरे यांची विश्रामबाग, MIDCचे राजू अन्य छत्रे यांची महात्मा गांधी चौकी, SS लवटे जत, दत्तात्रय शेंडगे यांची विटा, VV पाटील यांची कुरळप, विशाल जगताप यांची जत, PK कण्हेरे यांची जत, NB दांडगे यांची LCB, AA टिकणे यांची विटा, RD पवार यांची सायबर शाखा, RV गोसावी यांची आटपाडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली।